प्रश्न आहे. मी काल बोलत असताना असं बोलला की मी स्वतंत्र आहे, म्हणजे बहुजन आघाडी माझी स्वतंत्र आहे, मी कुणाचा गुलाम नाही. आरएसएस आणि भाजपसोबत सुद्धा आमची जायची तयारी आहे, फक्त फंडामेंटल डिफरन्सेस आहे. बरोबर आहे. त्या संदर्भात जर सुरानामा झाला डिप्रेशनच्या संदर्भात, तर तुम्ही भाजपबरोबर. मी आजही सांगतोय, कुठलाही राजकीय पक्ष एकमेकांचा दुश्मन नाही. जे जे राजकीय पक्षामधले कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, मतदार आहेत, तो भारतीय आहे आणि भारतीयांमध्ये दुश्मनी असू शकत नाही. टोकाची मतभेद असू शकतात. भारतीय जनता पक्ष आरएसएसचे आमचे असणारे टोकाचे मतभेद आहेत आणि ते टोकाचे मतभेद आम्ही अनेक वेळा मांडलेले आहेत. आरएसएस बीजेपी आजही मनुस्मृती मानते आणि आमचा असणारा लढा हा मनुस्मृतीच्या विरोधातला आहे. या मुद्द्यावरती ते जर मनुस्मृती सोडून घटनेच्या चौकटीच्या याच्यामध्ये कार्य करायला तयार असतील तर आम्ही त्यांच्याबरोबर बसायला तयार आहोत.